हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किचन क्लीनर लिक्विड कसं बनवायचं ते सुरुवातीला त्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी लागणार आहे नंतर त्यामध्ये आपल्याला डिटर्जंट लिक्विड टाकायचं आहे अंडी घासण्यासाठी जे लिक्विड आपण वापरतो ते इथे मी वापरत आहे पाच ते सहा चमचे मी इथे लिक्विड घेतलेलं आहे त्यानंतर एक मेन गोष्ट इथे लागणार आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचेभर मीठ टाकायचं आहे दोन चमचे मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये बेकिंग सोडा ॲड करायचा आहे किमान एक चमचाभर बेकिंग सोडा आता या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आता हे सगळं मिक्स करायचं आहे मीठ आणि जो बेकिंग सोडा टाकला आहे तो यामध्ये वितळू द्यायचा आहे चांगल्या प्रकारे मीठ आणि बेकिंग सोडा ह्या पाण्यामध्ये मस्त वितळलं आहे आता हे आपल्याला एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे किचन क्लिनिंग लिक्विड तयार आहे आता हे लिक्विड फक्त आपण किचन क्लिनिंगसाठीच नव्हे तर आपण इतर गोष्टी पण ह्याने साफ करू शकतो आणि त्या कुठल्या आहेत ते आपण बघणार आहोत किचनपासून सुरुवात करूया सगळ्यात आधी आपला किचनचा जो सिंक आहे तो कसा क्लीन होतो हे बघूया स्टीलचा जो किचन सिंक आहे तो हे लिक्विड टाकून मी आता मस्त साफ करून घेणार आहे किचन सिंक जो आहे तो भांड्यांमुळे खूप तेलकट होत असतो वापरून वापरून त्यातनं खराब वास यायला लागतो अशा वेळेस हे लिक्विड जे आहे ते एकदम बेस्ट काम करतं चिकट झालेलं जे है होता। मीथे कीचन बेसिंग आहे ते काही मिनटामध्ये एकदम स्वच्छ होतं मी ते आता किचनचं बेसिंग जे आहे ते एकदम स्वच्छ घासून आणि धुवून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की बेसिंग एकदम छान चकाचक निघालेला आहे किचन बेसिंगप्रमाणेच किचनमधील आणखीन एक गोष्ट ती म्हणजे आपला जो गॅस आहे ओटा तसंच गॅसच्या मागच्या ज्या टायल्स आहेत देखील आपण ह्या लिक्विडने अगदी स्वच्छ घासू शकतो हे जे लिक्विड आहे ते हॉटेलमध्ये खूप जास्त प्रमाणात बनवलं जातं हॉटेलमधली किचनमधील प्रत्येक वस्तू ह्या लिक्विडने अगदी स्वच्छ केली जाते शिवाय हे लिक्विड जे आहे ते अगदी माइल्ड आहे अगदी कमी फेस याचा होतो त्यामुळे जास्त पाण्याचाही वापर आपल्याला इथे करावा लागत नाही हाताला अजिबात ॲलर्जीचा कुठल्याही प्रकारचा धोका याच्यामुळे नसतो प्रमाण कमी लागतं परंतु स्वच्छता जी आहे ती अगदी छान होते खिडक्यांना असणारे रॉड किंवा खिडक्यांच्या ज्या काचा आहे त्या देखील आपण ह्या लिक्विडने स्वच्छ करू शकतो भिंतीला फर्चीला पडणारे चिकट डाग यामुळे पूर्ण निघून जातात किचन ट्रॉलीज देखील आपण ह्या लिक्विडने स्वच्छ करू शकतो गॅस गॅसखालील ओटा आणि गॅसच्या मागील ज्या टाईल्स आहे त्या आता इथे मी स्वच्छ केलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकताय आपला गॅस ओटा आणि ज्या टाईल्स आहेत त्या अगदी स्वच्छ निघाल्या आहेत इथे झाली किचनमधील वस्तूंची साफसफाई याचबरोबर आणखीन आपण काय करू शकतो तर इथे तुम्ही तुमच्याकडे असणारे जी स्टीलची भांडी आहेत ती देखील आपण याने स्वच्छ करू शकतो स्टीलच्या ग्लास वाट्या आणि ताट आपण ह्या लिक्विडने अगदी छान घासून स्वच्छ करू शकतो याचबरोबर क्रॉकरी म्हणजेच आपली काचेची किंवा मग प्लास्टिकची जी भांडी आहेत ती देखील आपण ह्या लिक्विडने अगदी सहजरित्या स्वच्छ करू शकतो कारण की आपले जे काचेचे आणि जे प्लॅस्टिकचे भांडी आहेत त्यांना आपल्याला जास्त घासायचं नसतं तर ह्या माइल्ड लिक्विडने ती भांडी पण अगदी स्वच्छ निघतात तर भांडी आपण अशा प्रकारे घासून स्वच्छ केलेली आहेत यानंतर आपण पुढचं काय स्वच्छ करता येईल ह्या लिक्विडमुळे ते बघणार आहोत तर नेक्स्ट आपण बघत आहोत आपल्या स्टीलच्या नळं जे असतात त्यांना आपण ह्या लिक्विडने कसं स्वच्छ करू शकतो किचन बेसिंग बाथरूममधील जे नळं असतात ते आपले स्टीलचे असतात स्टीलचे नळ किंवा प्लास्टिकचे नळ हे देखील आपण हे लिक्विड लावून अगदी सहजरित्या स्वच्छ करू शकतो हे जे किचन क्लिनिंग लिक्विड आहे ते आपण एक लिटर पाण्यामध्ये बनवू शकतो यानंतर आपल्याकडे असणारं सिर्या बेसिंग जे आहे जे टॉयलेट किंवा बाथरूममध्ये किंवा बाहेरच्या साईडला असतं ते पण आपण ह्या लिक्विड टाकून अगदी छान चमकवू शकतो तसेच टॉयलेट आणि बाथरूम क्लीनर म्हणून आपण याचा वापर करू शकतो ऑल इन वन लिक्विड क्लीनर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार